नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ महात्मा गांधी पुतळ्याला ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा पच्छाव, प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, नगरसेविका आशा तडवी, वत्सला खैरे, माजी नगरसेवक रईस शेख यांच्या हस्ते रथाचं श्रीफळ फोडून पदयात्रेला सुरुवात झाली. देवळालीगाव येथे मार्गस्थ रोकडोबावाडी, खोलेमळा, गायकवाडमळा, दत्त मंदिर रोड, मोटवाणी, मोगल हाऊस मार्गे, बिटको चौक, सत्कार पॉइंट, सुभाष रोड मार्गे, वास्को चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी रथचालक मांगीलाल जाधव, हनी बशीर, शाहिद शेख, संतोष ठाकूर, बबलू खैरे, विजय पाटील, गोपाल जगताप, भारत पाटील, कामिल इनामदार, कुसुम चव्हाण, अरुणा आहेर, लीलावती पवार, राहुल बागुल, पोपट हगवणे, अतुल हंडोरे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, किरण लोखंडे, आतिशा पैठणकर, जावेद पठाण, अनिल पहोत, अखिल कादरी, विनायक बत्तीसे, तन्वीर शेख, आजाज खान, योगेश निर्भवणे, मुजाहिद शेख, दीपक ठाकूर, सदाशिव बोराडे, लता शहरकर, अर्चना जाधव, वर्षा निकाळे, मंगल बलकवडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद्देश एवढाच आहे की देशाची एकात्मता अखंडता ही अबाधित राहावी आणि ज्या थोर सेनानींनी ज्या शहीदांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची आपल्या या रौप्य महोत्सवी वर्षी 75 वर्ष पूर्ण झालेले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून या दिवशी त्यांची आठवण व्हावी आणि नवीन जी काही पिढी आहे या सगळ्यांना देशाबद्दल माहिती व्हावी म्हणून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, त्याचबरोबर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आझादी गौरव यात्रा ही सुरू आहे. आज दुसरा दिवस आमचा आहे. पूर्ण 5 ही ब्लॉकमध्ये 5 दिवस ही यात्रा फिरणार आहे. नाशिक रोडला ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं आझादी गौरव पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. Star 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक रोड. Star 24 फास्ट न्यूज.